नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे चैत्र पालवी. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. चैत्र पालवी हे सरांचं 16वं पुस्तक. निसर्ग, प्राणीजगत, पक्षी आणि राष्ट्रीय उद्याने या 4 विभागांमध्ये आणि 18 प्रकरणांमध्ये सरांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. सरांचे मित्रवर्य कैलासवासी व्यंकटेश माडगुळकर सरांना हे पुस्तक चितमपल्ली सरांनी समर्पित केलं आहे. सर लिहितात, मित्रवर्य, रानावनातील आपल्या सहवासातील अनेक आठवणींना. मारुती चितमपल्ली. मित्र हो, या पुस्तकातील मुखपृष्ठावरील छायाचित्र आहे ना, याबद्दल एक सुंदरसा संदर्भ यामध्ये वाचायला मिळतो. तो असा, चितमपल्ली सर नवेगाव बांध येथे वनाधिकारी असताना 1976 साली त्यांनी तळाकाठी लावलेल्या पिंपळाच्या झाडांचे आता वृक्ष झाले आहेत. त्यातील एका वृक्षाचे 2003 साली चैत्र महिन्यामध्ये टिपलेले हे छायाचित्र. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये सर म्हणतात, माझ्या साहित्यावर प्रेम करणारा विशेष वाचक वर्ग आहे. तो जसा महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रामध्ये पसरला आहे ना, तसाच तो परदेशामध्येही आहे. ही सारी निसर्गप्रेमी माणसं आहेत, त्यांच्यासाठी लेखन करायला मला नेहमीच आवडलं आहे. अरण्यातील चैत्र पालवी मोठी आनंददायी असते. त्यावेळच्या कोवळ्या पानापानांचा रंग बाहेर पाहून माणूस थक्क होतो. या चैत्र पालवीबरोबर बांबूंची वने आणि मुंडन थोराईच्या सदा हरित वनांचे वर्णनही आपल्याला वाचायला मिळेल. प्राणी जगतात हरणुलीचे दिवस, वानरे, सिंहमाकडाचे दर्शन, नीलगाय, चांदी अस्वल यांचा समावेश आहे. वाघ आणि माणसाचे नाते, वाघ आणि माणूस या लेखामध्ये आहे. बहिष्कृत मुकणा हत्तीचा स्वीकार आता रानटी हत्तीच्या कळपाने केला आहे. वीरप्पन या हस्तिदंत तस्कराने दक्षिण भारतातील रानटी हत्तींची हत्या केली ती हस्तिदंताच्या लोभानेच. आता हत्तींनी मुकणा हत्तींना जन्म देतात कारण तस्कर दात असलेल्या हत्तींची हत्या करतात. निसर्ग निरीक्षण एक तपश्चर्या आहे, त्यामुळे अरण्य वाचन आणि वनविद्या यातील फरक कळू लागतो. व्यंकटेश माडगुळकरांबरोबर एक दिवस डेडरा खोऱ्यामध्ये भटकत होतो, त्याचं वर्णनही या लेखामध्ये आलं आहे. सारिस्कातील वन्य प्राणी गणना या लेखामध्ये प्राण्यांची गणना कशी करतात याचा तपशील दिला आहे. अरेबियन नाईट्समधील सिंधबादचा रुख पक्षी माझ्या मनन आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. एका दुर्गम खोल दरीमध्ये हस्तिदंतांची खाण आहे. रुख पक्षाचा उपयोग करून तेथून सिंधपात हस्तिदंत गोळा करीत असतो. एवढे हस्तिदंत या दरीत आले कुठून? हत्ती जिथे खोऱ्यामध्ये आत्मसमर्पण करतात अशा स्थळांचं वर्णन सिंधपात करीत असावा. मित्र हो, या पुस्तकातील सरांनी लिहिलेले लेख आपले छंद, सेतुबंध, लोकमत, सकाळ दिवाळी अंक, संचार दिवाळी अंक, नवराष्ट्र, लोकप्रभा, कालनिर्णय, तसे साहित्य साधना दिवाळी अंक अशा कितीतरी मासिकांमध्ये आणि दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झाले आहे. छंद निसर्ग निरीक्षणाचा हा या पुस्तकातील प्रथम लेख. हा लेख आपले छंद या अंकामध्ये 2000 साली सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. या लेखाची सुरुवातच आता मी 70च्या घरात प्रवेश करतोय या वाक्यापासून सर करतात. ते लिहितात, आता मागे वळून पाहताना वाटतं मला असलेल्या छंदामुळे माझं जीवन किती समृद्ध झालं आहे. हे छंद जोपासण्याच्या पाठीमागे माझी अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. जंगलातली भटकंती सावकाश आणि डोळसपणे केली आहे. पर्वतावर हळूहळू चढताना आजूबाजूचं सृष्टी सौंदर्यही पाहिलं आहे. वनविद्या मला सावकाश मिळाली आहे. ही विद्या प्राप्त करून घेण्यासाठी शॉर्टकट नाहीच, ते पाहिलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. हे सारं काही एका संस्कृत सुभाषितात मोठ्या मार्मिकपणाने सांगितलं आहे. शनैः पंथाः शनैः कंथाः शनैः पर्वतमस्तके शनैर्विद्या शनैर्वित्तम पंचयतानी शनैः शनैः. अर्थात प्रवास मार्गक्रमण सावकाश करावे, गोधडी सावकाश शिवावी लागते, पर्वत शिखरावर हळूहळू चढावे लागते, अध्ययनही सावकाश आणि स्वस्थ चित्तानेच करावे लागते, तसेच धनसंचयही एकदम होऊ शकत नाही, तोही हळूहळूच होत असतो. पक्षी निरीक्षण, वन्यप्राणी निरीक्षण, वन्यजीव निरीक्षण, वनस्पती निरीक्षण, अरण्य वाचन, वनविद्या, आकाश दर्शन, वाचन, ग्रंथसंग्रह आणि लेखन असे कितीतरी छंद मला आहेत. या सर्व छंदांचं एकाच वाक्यात वर्णन करायला सांगितलं तर मी म्हणेन मला निसर्ग निरीक्षणाचा छंद आहे. हे सर्व छंद एकमेकांना पूरक आहेत. प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली म्हणायचे, ऑर्निथॉलॉजी इज द सायन्स ऑफ ऑल सायन्सेस.
अर्थात पक्षीशास्त्र म्हणजे सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे. परंतु महाराष्ट्रात मला ओळखतात ते पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्ग लेखक म्हणून. आईबाबांनी मला जन्म दिला तसा कवच कुंडलाप्रमाणे पक्षी निरीक्षण आणि निसर्ग निरीक्षणाचा छंदही दिला. माझ्या आईला रानवाटांची भारी ओढ होती. मी निसर्ग पाहिला तो तिच्या डोळ्यांनी. बाबांना शिंदी प्यायचं व्यसन होतं. त्यासाठी सुट्टीच्या दिवशी जवळपासच्या शिंदीच्या बनात ते जात, सोबतीला मलाही घेऊन जात. मी कधी शिंदी तर नाही पिली, तर ओढ्या काठच्या शिंदीच्या झाडाला लटकत असलेल्या सुगरण पक्ष्याच्या घरट्यांकडे मी पाहत राही. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्यासाठी बाबा मला परगावात रानामध्ये घेऊन जात आणि निळ्या तास पक्ष्याचं दर्शन घडवीत. सोयरे सकळजणांनी देखील माझ्या या छंदाला हातभार लावला. माझी माळकरीण आत्या गावाबाहेरच्या शेतामध्ये एकटी राहायची. शेताच्या बांधावरच्या बाभळीवर श्रावण महिन्यात सुगरण पक्षी घरटी करायची. त्यावेळी ती मुद्दाम आमच्या घरी येऊन मला शेताकडे न्यायची. ते पक्षी आपली घरटी कशी बांधतात हे मी तासन तास पाहत राहायचा. सुगरणीचे दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे दिवस होत. मित्र हो, या लेखामध्ये ना सरांच्या वनविद्येचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. सरांच्या अरण्य जीवनाचा समृद्ध आलेख मांडला आहे या लेखामध्ये. या लेखाचा समारोपही फार सुंदरशा संदर्भाने सरांनी केला आहे. माझ्या मनातील जंगल कधीही नाहीसं झालं नाही. आजही ती हिरवीगार जंगलं माझ्या मनात जशीच्या तशी आहेत. माझ्या मनात रामायणातील एक सुंदरसा प्रसंग आहे. सीतेला डोहाळे लागतात ते वनात फिरण्याचे. इतकी सुंदर कल्पना जगात कुठल्याही काव्यामध्ये नसावी. रॉबर्ट फॉस्ट या अमेरिकन कवीने म्हटल्याप्रमाणे, द वर्ल्ड्स आर लवली लुक अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. जंगलातली माझी वाटचाल अजूनही चालू आहे. मित्र हो, नवेगाव बांधासोबतचा सरांचा ऋणानुबंध फार जुना आहे. या बांधावर सरांना प्राप्त झालेली अरण्य विद्या या लेखामध्ये आपल्याला निदान ओळखीची होईल. त्यामुळं हा लेख वाचला पाहिजे ना. या पुढचा लेख आहे रोज निशीतील टिपणे. ऋतुगंधा शब्दांनाही वास असतो. पंचम स्वर, बेडूक आणि मासे, बिबट वाघ, मैना, फुलोरा, अनिकेतन टिटवी अशा विविध विषयांमध्ये हा लेख आपल्या समोर उभा ठाकतो. पृथ्वीला गंधवती म्हटले आहे. त्याचा प्रत्यय येतो पहिल्या पावसामध्ये. पावसापूर्वी ती पुष्पवती होते. जंगलातील सारे वृक्ष फुलू लागतात. या सर्व पुष्पांचा वास कुठे जात असावा? सुगंध देखील सृष्टीतील एक ऊर्जा आहे. नियमाप्रमाणे ती ऊर्जा नष्ट होत नाही. ती उंच उंच आकाशाच्या गाभाऱ्यात जात असावी. किती प्रकारचे गंध त्या गाभाऱ्यात साठत असावेत आणि हे सारे लक्षावधी गंध पावसाच्या पाण्याबरोबर मातीवर पडले की पुन्हा त्यांना बहर येत असावा. म्हणून पहिल्या पावसाने माती ओली झाली की जो गंध अनुभवता येतो ना त्याचे वर्णन करता येत नाही, कारण तो संमिश्र असतो. किती सुंदर कल्पना आहे. अशी सुंदरशी वर्णनं या प्रत्येक विषयासोबत आपल्या समोर येतात या लेखामध्ये. संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात, शब्द तो गंधाची बुंधारी. म्हणजे शब्दांनाही वास असतो. आवाजाला जसा नाद असतो तसा वासही असतो. या संदर्भावर एक सुंदरशी आठवण सर या लेखामध्ये लिहितात आणि ती वाचण्याजोगी आहे. ती तुम्ही स्वतः वाचाल. कोकिळेच्या पंचम स्वरावर लिहिताना सर म्हणतात, कोणा संगीतकाराने तो आवाज ऐकला आणि त्याच्या गळ्यातून आपोआपच कोकिळेचा पंचम स्वर निघू लागला. त्याच्या स्वरात प्रियेपासून झालेल्या विरहाचे दुःख नव्हते, तर तो विलाप होता प्रेयसीकडून सहज प्रतारणा झाल्याचा. मला वाटतं या लेखातला हा भाग तुम्हाला वाचायला नक्की आवडेल. अनिकेतन टिटवी या विषयावर सरांनी फार हृदयस्पर्शी भाष्य केलं आहे. टिटवीचा आवाज मी अनेक वर्ष अनेक ठिकाणी ऐकला आहे. नदीकाठच्या वनविश्रामगृहात मुक्कामाला आहे. जिकडे तिकडे विलक्षण शांतता आहे. वाहणाऱ्या नदीचा नाद मधुर आवाज येतोय आणि मला हळूच जाग येते ते टिटवीच्या दुःखाच्या सुराने. मध्यरात्र होऊन गेली आहे. दुरून येणारा आवाज ऐकत ऐकत मला कधीतरी झोप लागते. तो आवाज मी सागर किनाऱ्यावर असणाऱ्या वाडीतील घरातून ऐकला आहे. बाहेर पोळणीवर पिठासारखे चांदणे पडले आहे. समुद्राच्या लयबद्ध गाजेतून अंतरिक्षात जाणारा तिचा विश्रांत स्वर ऐकू येतोय. मराठवाड्यात क्षितिजापर्यंत पसरलेली माळराने आहेत. अशा माळरानातच टिटवीची घरटी आढळून येतात. एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत पुरातन हेमाडपंथी देऊळ उभे आहे. पहाटे आणि संध्याकाळी देवळाच्या पायऱ्यांवर बसून माळरानाकडे पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. अशा समयी
टिटवी आपल्या आवाजाने सारे माळ रान निनादून टाकत असते. टिटवी जीवन आणि मृत्यूचे प्रतीक आहे. तिचा आवाज ऐकला की मरणाची आठवण येते. परंतु जीवनावर अफाट प्रेम करणारी टिटवी आहे. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढविताना ती अशीच ओरडली, परंतु त्या दयाघनाला वाटलं की ती आपली चेष्टा करते, म्हणून त्याने तिला शाप दिला, तू अनिकेतन होऊन अशीच भटकत राहशील. खरोखर तिच्या इतके अनिकेतन पाखरू कुणी नसावे. ती खुल्या माळरानावर, तर कधी नदीकाठच्या बरड रानामध्ये, तर कधी समुद्राच्या पूर्णीवर आपले घरटे करते. जमिनीवर घरटी करणारे पक्षी झाडाझुडपाच्या आश्रयाने घरटी करतात, परंतु टिटवीचे तसे नाही. ती खुल्या आभाळाखाली घरटे करते, कारण हे सारे आभाळ तिच्या दोन पंखांवर पेललेले असते. घरट्यानजीक कुणी श्वापद वा माणूस आला की ती लगेच उडून दूरवर जाते आणि लंगडू लागते. शत्रूचे सारे लक्ष आपणाकडे वेधून घेते. घरट्यापासून त्याला पथभ्रष्ट केले की ती धावत धावत उंच आकाशात उडते. टिटीव टीव टिटीव टीव असा स्वर अंधाराला चिरत अंतरिक्षात जाऊ लागतो. तिच्या त्या आवाजात एक विलक्षण अनाकलनीय अशी मोहिनी आहे. मित्र हो, हा लेख म्हणजे ना सरांच्या दैनंदिनीमधले शब्द आहेत. आपण सर्व दैनंदिनी लिहितच असाल ना, तेव्हा सर्वांना माहितीच असेल की ती एक अशी जागा असते जिथे आपण मनापासून व्यक्त होतो. सरांचं हे लिखाण म्हणजे त्यांच्या मनात लपलेले हळुवार कोपरे आहेत. त्यांच्या स्थितप्रज्ञ मनाने जरा कुठे हेलकावा घेतला की ते शब्द भावनेच्या रूपामध्ये पाझरू लागतात आणि एका अतुलनीय कलाकृतीची निर्मिती होते. अशा निर्मळ कलाकृतीला दाद देण्यासाठी त्याच तोला मोलाचं निस्वार्थी मनही असायला हवं. आहे ना असं निस्वार्थी मन तुमच्याकडे? मग तुम्ही अनुभवू शकाल सरांच्या शब्दांमधला गर्भित अर्थ. या पुढचा लेख आहे डेड्रा खोऱ्यातील एक दिवस. कोरको भाषेतला हा शब्द डेड्रा अर्थात बेडूक, मेळघाटातील कोकटू विश्रांतीगृह आहे ना, त्या डोंगरावरती, ज्या डोंगरावरती ते विश्रांतीगृह बसलं आहे, त्या डोंगराच्या पायथ्याला कोकटू नदी वाहते. डेड्रा खोरे तिथेच आहे. या खोऱ्यात पूर्वी मोठे मोठे बेडूक आढळून येत. या खोऱ्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं हे खोरं आहे. तात्या माडगुळकरांना हे विलक्षण खोरं पाहायचं होतं, त्यामुळे ते परतवाड्याला चितमपल्ली सरांना 1988 भेटायला आले. त्या निसर्ग भ्रमणाचा हा लेखी वृत्तांत. यानंतरचा बांबूची जंगले हा देखील फार सुंदरसा आणि वाचण्याजोगा लेख आहे. तामिळनाडूमधील कोइंतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना अभ्यास दौऱ्यामध्ये बांबूंची वनं सरांनी प्रथम पाहिली होती ती केरळमधील पालघाटच्या जंगलात. तर त्यांच्या मोरपंखी सावल्यांची आठवण जी सरांच्या मनात ताजी आहे, त्यावेळी त्यांनी जी त्यांच्या रोजनिशीमध्ये जी टिपणं केली होती ना, ती टिपणं म्हणजेच हा लेख. यानंतर येतो चैत्र पालवी हा लेख, जे की या पुस्तकाचंच नाव आहे. डिसेंबर अखेरपासून जंगलातील झाडांच्या पानगळीला सुरुवात होते. ती जानेवारीमध्ये देखील चालूच असते, पण पानगळीचा वेग फेब्रुवारीच्या सुरुवातीला खूप जास्ती वाढतो. जिकडे तिकडे पानांचा खच पडतो, वनमार्ग पानांनी झाकून जातात, जाळ रेषांवरती पाचोळा इतका पसरतो की करपून काळा झालेला भागही दिसेनासा होतो. गवत सुकून पिवळ तिकडे झुकू लागते. नदीचे वाहणारे पाणी बंद होते. पात्र उन्हामध्ये चमकू लागते. कुठे कुठे खोलगट भागात पाणी साचलेले दिसते, त्यातही आता हिरवे गार शेवाळ दिसायला लागतं. पाचोळ्याने त्याचा पृष्ठभाग झाकून जातो, पाणी सडू लागतं. कुठे डोहामध्ये काळे भोर पाणी दिसते, त्याने मात्र सारी पानगळ पोटात घेतलेली असते. शतकानुशतकं तळात साठलेल्या पाचोळ्याच्या गाळाच्या रंगाने डोहाचे पाणीही काळे दिसायला लागतं. अशा या पानगळीच्या दिवसात वाघाला देखील पावलांचा आवाज न करता जंगलातून चालता येत नाही. तो चोर पावलांनी डोहात उतरतो आणि उन्हामुळे होत असलेली आपली तगमग शांत करतो. सरनं या पानगळीचं फार सुरेख शब्दांमध्ये वर्णन करतात. प्रत्येक शब्द त्यांच्या मनातल्या निसर्गाच्या दवामध्ये ओलाचिंब होऊन पानांवरती उतरला आहे. ऐका मग पटेल तुम्हालाही. अशा दिवसात मला देखील पावलांचा आवाज न करता रस्त्याने चालता येत नाही. माझ्याच पावलांच्या आवाजाने मीच कित्येकदा दचकेन. असे चालले की जमिनीवरचे पक्षी चरू लागताना त्यांची सावट ऐकायला येई. मोर तुरु तुरु पाचोळ्यातून चालत यायचा तेव्हा वाटे कोणी जनावर आहे. पाहतो तो मोर आपल्या पिसाऱ्याची शेपटी तोलवीत चालला आहे. रानकोंबडा पायांनी जमीन उकरीत असताना पाचोळ्याचा सरसर आवाज होई. तशाच लाल रंगाच्या चकोत्र्या, त्यांना जर माणसांची चाहूल लागली की कोकलं सैरा वैरा धावायला लागायच्या. कितीतरी वेळ त्यांची सावट त्या दूर जाईपर्यंत ऐकायला येई.
रस्त्याच्या कडेला मिश्किल सात बहिणींचा थवा, पाचोळ्यामध्ये चरताना प्रत्येक पान त्या चोचीने उलथापालथ करून जीव जीवाणू टिपायच्या, मोठा गलका करीत इकडून तिकडे उडायच्या, तेव्हा हळुवार पानगळ होत असल्याचा भास होईल. मित्र हो, किती तरल शब्दांमधलं हे वर्णन आहे ना. अशाच तरल शब्दांमध्ये कुवार जंगलाची वर्णनं केली आहेत सरांनी. कड्यावरच्या कातळावर एखादे करूचे झाड उभे असे, रात्री त्याच्या फांद्यांवर मोरांचे कुटुंब बसलेले असे, चांदण्या रात्री आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनोहर सावल्या दिसायच्या. किती सुंदर अनुभव असेल हा, नाही का? भाग्यामध्ये असेल तो कोणास ठाऊक, कधी अनुभवता येईल मला. यानंतरचा हरणुलीचे दिवस हा लेख सरांना आणि आपल्यालाही सरांच्या रम्य बालपणात घेऊन जातो. हरणुली म्हणजे हरिणीला प्रेमळ आवाजात केलेलं संबोधन. हरणुली हा शब्द सरांनी त्यांच्या आईकडून प्रथम ऐकला. त्यांच्या आईच्या तोंडी अनेक लोकगीतं होती, त्यातल्या एका लोकगीतातील ही ओळ. रानामंदी कळप कळप हरणुलीचा दाटे, पाप्या पारध्याचा बाण राना वनातून सुटे. ही ती ओळ. मित्र हो, या लेखाची सांगताही सरांनी कबीराच्या दोह्याने केली आहे. हा दोहा सरांनी निसर्गप्रेमी माधवराव पाटील यांच्या आवाजामध्ये ऐकला. सुमिरन सो मन लाईये जैसे नाद कुरंग, कहे कबीर बिसरे नहीं प्राण तजे ते ही संग. कबीर म्हणतो की परमात्म्याचे स्मरण करताना मनाची अवस्था हरणाच्या मनासारखी झाली पाहिजे. जो गाण्याचे सूर ऐकताच त्यावर लुब्ध होऊन देहभान हरपून आपला प्राण त्यागही करतो. मित्र हो, या लेखामध्ये सर लिहितात लिहितात म्हणण्यापेक्षा खंत व्यक्त करतात. एकूणच आपले वाचन कमी झाले आहे. डेव्हिड ॲटनबरोनच्या फिल्ममधून किंवा अलीकडे डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिओग्राफिकच्या चॅनलवर घरी बसल्या आपणाला प्राणीसृष्टी पाहायला मिळते. माहिती खूप मिळत आहे, त्यावर आपली पोपटपंची चालू आहे. वन्यजीवांविषयीच्या आपल्या संवेदना हरवून जात आहेत, परंतु ज्ञान अनुभवानेच मिळतं. त्यासाठी रानावनात जाऊन हरणे पाहावी लागतात, याचा मात्र आपणाला विसर पडत आहे. आफ्रिकेतील जंगलात चिंपांझी या प्राण्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जैन गुडाल या विदुषीला त्यांच्या कळपाबरोबर 30 वर्ष राहावे लागले. असे ज्ञान मिळविण्याला शॉर्टकट नाहीच. जगण्यासाठी ज्ञान मिळवलं पाहिजे की ज्ञान मिळविण्यासाठी जगलं पाहिजे, हे आपण आपलं ठरवावं. मित्र हो, यानंतरचे वानरे, मुंडन थोराईच्या जंगलात सिंह माकडाचे दर्शन, नीलगाय, चांदी अस्वल हे सारे लेख अप्रतिम आहेत. मृगराज सिंह आणि मुकण हत्ती हे लेख तर या पुस्तकातील उच्चतेचे मानकरी. अभिधान चिंतामणी कोशामध्ये मुकण हत्ती कसा असतो याची लक्षणं दिली आहेत. कालेप्य जात दंतश्च स्वल्पांगश्चापी मत्कुनऊ, अर्थात दात येण्याची अवस्था असल्यावर देखील ज्या नर हत्तीला दात येत नाहीत किंवा लहान कद असलेल्या हत्तीला मत्कुण म्हणून ओळखले जाते. भारतातील अरण्यामध्ये 100 एखादा हत्ती मुकणा असतोच. या लेखामध्ये सर लिहितात विदर्भातील जंगलांची परिस्थिती अजून तरी समाधानकारक आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील वनांची स्थिती अतिशय निराशाजनक आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याला असलेल्या समृद्ध हरितपर्णी वृक्षांची जंगले, वाढती लोकसंख्या, त्यावर शेतीसाठी अतिक्रमण, शहरीकरण, औद्योगिकरण, जलाशयांची निर्मिती इत्यादी कारणांमुळे कमी होत आहेत. विद्युत निर्मिती आणि कृषी सिंचनासाठी जलसाठे निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, पण हा जलसाठा बरीच वर्ष टिकण्याची कोणताही शास्त्रज्ञ हमी देऊ शकणार नाही, कारण त्याकरिता पानलोटावरील क्षेत्राचे तेथील वनासह संरक्षण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, जे की केल्या जात नाही. हजारो वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्येही हत्तींची समृद्ध अरण्य अस्तित्वात होती. या घनदाट जंगलातून व्यापारी मार्ग जात, व्यापारी वस्तूच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने हत्ती, घोडे, बैलगाड्या यांचा उपयोग करीत, परंतु या व्यापाऱ्यांना रानटी हत्तीपासून मोठा उपद्रव होई. सुरुवातीला जंगली हत्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून व्यापाऱ्यांनी त्यांची प्रार्थना करून सुप्रसिद्ध अष्टविनायकांची स्थापना केली असावी असे वाटते. नंतर प्रचितीप्रमाणे उत्तरोत्तर त्या देवस्थानांची भरभराट होत गेली. ही स्थाने मंगलाष्टकाच्या एका श्लोकामध्ये दिलेली आहेत. स्वस्ती श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदह. श्री मयुरेश्वर तथा मोरेश्वर अर्थात मोरगाव जेजुरीपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या करान नदीच्या काठी वसला आहे. श्री सिद्धिविनायक, सिद्धटेक,
डिकसळ स्टेशनजवळ श्रीगोंदा तहसील भीमेच्या काठी वसला आहे. बल्लाळस तू विनायकस्त्वथ मढे चिंतामणी ही स्थेवरे, अर्थात श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यात नागोठाण्यापासून 11 किलोमीटरवर वसले आहे. लेण्या आद्रोगिरीजात्मजह सुवरदो विघ्नेश्वरस चोझरे, अर्थात श्री विनायक महड तथा मड मुंबई पुणे रस्त्यावर कर्जत खोपवडी नजीक वसला आहे. श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील लोणी स्टेशनपासून 5 किलोमीटरवर मुळा मोठा नदीकाठी आहे. श्री गिरिजात्मक अर्थात लेण्याद्री जुन्नर नजीकच्या डोंगरामध्ये वसले आहे. श्री विघ्नेश्वर ओझर पुणे जिल्ह्यात खेडपासून 16 किलोमीटरवर आहे. ग्रामे रांजण संस्थितो गणपती ही कुर्यात सदा मंगलम, अर्थात श्री गणपती रांजणगाव उरळी स्टेशनपासून 16 किलोमीटर घोड नदीच्या रस्त्यावरती वसले आहे. मित्र, मला नाही वाटत यापूर्वी मंगलाष्टकाचा अशा पद्धतीने तुम्ही कधी विचार केला असावा. मंगलाष्टक गाथेचा आतापासून इथेपर्यंत जरा विचार करून पहा, खूप मोठा इतिहास दडला आहे त्याच्यामागे. या लेखामधली समृद्धता तुम्हाला लक्षात आलीच असेल. याच्या समारोपामध्ये सर लिहितात, आपले पूर्वज हत्ती सकट अरण्याचे संरक्षण करून जगत होते, परंतु या वृत्तीचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबर लोप होत गेला. प्राचीन काळातील मानव अरण्य आणि वन्यप्राणी यांच्याबरोबर जगायला शिकत होता, परंतु आता विज्ञान युगात मानवाने प्रथम वन्यप्राणी नष्ट केले आणि त्यानंतर जंगलाचा नाश केला. या सृष्टीवर जर तुमचे प्रेम नसेल ना, तर तुम्ही कोणावरही प्रेम करू शकणार नाही. एका अरण्य ऋषीच्या मुखातून निघालेले हे मनापासूनचे शब्द आहेत. स्वतःच्या स्वार्थाकरता निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या माणसांसाठी ही शापवाणी तर नव्हे, असेलही कदाचित. चला आपण पुढे वळू. यानंतरचे वाघ आणि माणूस, पक्षी जगत, सिंधबादचा रुख, सारिस्कातील वन्यप्राणी गणना, हे या पुस्तकातील साहित्य शिरोमणी. हे लेख आपण स्वतः अभ्यासा. या पुस्तकामध्ये सरांनी स्वतःच्या मनोगतामध्ये या लेखांचं वैशिष्ट्यही सांगितलं आहे, त्यामुळं हे अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहेत. मनापासून याचं वाचन करा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा या पुस्तकातील अखेरचा लेख. या लेखामध्ये एका थरारक नाट्याचं वर्णन केलं आहे सरांनी. एकदा एक रानकुत्र्यांचा मोठा कळप एका सांबराचा पाठलाग करत होता, तर त्या पाठलागामुळे घाबरलेल्या अवस्थेत सांबराने पाण्यामध्ये उडी घेतली. तिथे असणाऱ्या 5 ते 6 सुसरींनी पाण्यात पडलेल्या सांबराला पाण्याखाली ओढलं आणि लगेचच कपारीमध्ये खेचून नेलं. पण हे सारं नाट्य पाहत असणाऱ्या ढीवरांनी आपल्या डोंग्या पाण्यात सोडल्या आणि सुसरींच्या कपारीतून त्या मृत सांबराला बाहेर काढून त्याच्या मांसाचे वाटे करून घेतले आणि ते आपापल्या घरी निघून गेले. या थरारक नाट्याचे प्रत्यक्षदर्शी असणारे सर आणि एक त्यांचे सोबती अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी सरांना प्रश्न विचारला, तुम्ही रानकुत्र्यांचा अभ्यास करीत आहात ना, मग मला असं सांगा, या घडलेल्या नाट्यामध्ये अधिक क्रूर कोण? मित्र हो, तुम्हीही विचार करा या प्रश्नावर आणि जमलं तर मला कळवाही तुमचं उत्तर. आता मी आपली रजा घेते. हा पुस्तक परिचय जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जमलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका नवीन सुंदरच्या पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.